जन्मभूमीच्या दाव्यावर पाथरीकर ठाम आहेत. पाथरीकरांचा ग्रामसभेत निर्धार झालाय. समिती नेमण्याची मुख्यमंत्र्यांकडे पाथरीकरांनी मागणी केली आहे. साई जन्मस्थळाच्या दाव्यावर पाथरीकर अजूनही ठाम आहेत. ते म्हणत आहेत साईंचा जन्म पाथरीतच झाला, ग्रामसभेत त्यांनी निर्धार केलाय आणि साई यांचा जन्म पाथरीत झाल्याचा त्यांचा दावा आहे. त्यासाठी 29 पुरावे त्यांच्याकडे असल्याचे पाथरीकरांचा ठावा आहे आणि जन्मभूमीच्या दाव्यावर ते ठाम आहेत आणि मुख्यमंत्र्यांशी या संदर्भात मागणी करणार समिती नेमण्याची अशी पाथरीकरांनी घोषणा केलेली आहे. पाथरीकरांची आज ग्रामसभा झाली, त्यापूर्वी पाथरीकरांनी साईंची महाआरती केली आणि या संदर्भात आपण चर्चा करूया. आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख आत्ता आपल्यासोबत आहेत. गजानन, पाथरीकर आपल्या दाव्यावर ठाम आहेत, या संदर्भात समिती नेमा अशी मागणी ग्रामसभेत करण्यात आली आहे. ग्रामसभेत अजून काय काय झालं? बरोबर आहे, महाआरतीनंतर ही सगळी ग्रामसभा झाली, यासाठी सर्वपक्षीय नेते उपस्थित होते आणि याच्यामध्ये असं सगळ्यांचा एकच निर्णय झालाय की पाथरी हीच जन्मभूमी आहे आणि जन्मभूमीचा वाद जन्मभूमीवर आम्ही ठाम आहोत. आम्हाला पैसे नकोयत, पण पाथरी ही जन्मभूमी म्हणून राज्य मान्यता पाहिजे आणि आम्ही आमचा हा दावा कधीही सोडणार नाही आहे. यासाठी आम्ही कुठल्याही प्रकारच्या याला सामोरं जायला तयार आहोत. मुख्यमंत्र्यांना भेटू, मुख्यमंत्र्यांपर्यंत आमचे सर्व पुरावे दाखवू आणि एक चौकशी नेमावी याच्यावर आणि या सगळ्या वादाचा जो आहे तो त्यावर तोडगा काढावा. त्याच्यानंतर पुरातत्व विभागानं या संपूर्ण पुराव्याची हे करावी, चाचपणी करावी. त्याच्यानंतर आमच्याकडे जे पुरावे आहेत त्यांची चाचपणी घेतली पाहिजे. नव्याने एक पुरावा 1967 गॅजेट्स मध्ये सापडलाय, परभणीच्या कलेक्टरने जे लिहिला होता त्याच्यामध्ये एक नवीन पुरावा आढळला आहे. त्या पुराव्याचा कुठेतरी मुख्यमंत्र्यांनी विचार केला पाहिजे. तुम्ही स्वतःहून याचा वाद ओढवून घेऊ नका, पण याच्यावर तोडगा काढावा, एक समिती नेमणावी आणि त्याचा सगळं संपूर्ण अभ्यास करून न्याय द्यावा. साईंची जन्मभूमी कुठं आहे हे सगळं साईंच्या जन्मभूमी कुठे या संदर्भातले पुरावे आता मुख्यमंत्र्यांनी पाहावेत आणि या संदर्भात चौकशी समिती नेमावी अशी मागणी गजानन देशमुख यांनी केलेली आहे. धन्यवाद गजानन, तुम्ही माहिती आम्हाला दिली त्याबद्दल.